सिंह चहल ईडीची चौकशी संपली, कोविड घोटाळ्या प्रकरणी ईडी चौकशी सुरू। बीएमसी आयुक्त इकबाल सिंह चहल यांची आजची ईडी चौकशी संपली आहे। कोरोना काळात कोविड सेंटर मध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपावर ईडीकडून इकबाल सिंह चहल यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती, याबाबत चहल यांना ईडीने नोटीस पाठवली, त्या संदर्भात जबाब नोंदवण्यासाठी इकबाल सिंह चहल ईडी कार्यालयात हजर राहिले होते। चौकशी झाल्यानंतर इकबाल सिंह चहल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। कोविड आल्यानंतर 3700 बेड होते, मुंबईची लोकसंख्या 1,40,00,000 आहे, त्यामुळे बेडची संख्या अतिशय कमी होती, लाखो रुग्ण येणार आहेत असा अंदाज होता, तो अंदाज खरा ठरला। मुंबईमध्ये 11,00,000 जणांना कोरोना झाला। त्यानंतर ओपन ग्राउंड मध्ये जम्बो कोविड सेंटर करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता, त्यानुसार बीएमसीनं शासनाला एक निवेदन दिलं, त्यामध्ये कोरोना विरोधात लढण्यात बीएमसी खूप व्यस्त आहे, त्यानुसार दहिसर, बेकेसी, सायन, मलाड, कांजूरमार्ग यासह काही कोविड सेंटर सरकार व्यतिरिक्त बांधण्यात आली। बीकेसी मधील कोविड सेंटर MMRDAN बांधला, तर कांजूरमार्ग येथील सिडकोने बांधला। मुंबई मेट्रो रेलनेही बांधकाम केलं, बांधकाम झाल्यानंतर यामध्ये बीएमसी कन्स्ट्रक्शन कास्ट शून्य आलाय। 10 पैकी एकाएकात कोविड हॉस्पिटल संदर्भात 2022 मध्ये तक्रार करण्यात आली होती, त्या संदर्भात आज चौकशी झाली, चौकशीमध्ये सहकार्य केलं आहे असं चहल यांनी म्हटलं। आहे त्यांच्याकडे आम्ही पत्र पाठवला की तुम्ही हे जो ऑथेंटिकेशन ऑफ डेटा डॉक्युमेंट आहे, हे सत्यता आहे जो डॉक्युमेंट्स ची पर्टिक्युलर एक एजन्सीची, त्या संदर्भात तुम्ही तुमचे जो फॉरेन्सिक डिपार्टमेंट असो काय असो त्याचे मार्फत तुम्ही याची शहनशा करून घ्यावी, आणि काही असेल तर तुम्ही पुढील योग्य कारवाई करावी। त्यानंतर आमचं पत्रव्यवहार झालं आणि शेवटी 4 जानेवारी 2023 त्यांनी आम्ही त्यांना सर्व माहिती त्यांच्याकडे वर्क केली, आणि ते जो माहिती आम्ही दिली त्या एजन्सी संदर्भात त्याच जो इश्यूजच्या मला समन प्राप्त झाला BMC ॲडमिनिस्ट्रेटर आणि आयुक्त म्हणून जे काही BMC कडून त्यांनी माहिती मागितली त्याच विषयाची, आणि ॲज अ गव्हर्नमेंट सर्वेंट एक शासकीय अधिकारी म्हणून आणि एक BMC प्रमुख म्हणून हे माझी कर्तव्य आहे, हे माझी ड्युटी आहे की जे काही इन्फॉर्मेशन प्रवर्तन निर्देशालयाने ईडीने मला विचारलेली आहे ते देणं माझी ड्युटी आहे, बंधनकारक आहे मला, आणि मी त्याप्रमाणे आज हे सर माहिती क्वेश्चनरनुसार त्यांना द्यायला आलो होतो, ते माहिती त्यांची मी सुपूर्द केली आहे, आणि त्यांना मी हे सुद्धा विनंती केली आहे ईडीला की यापुढेसुद्धा त्यांना जर काही ॲडिशनल माहिती लागली तर आम्ही पूर्ण ॲडिशनल माहितीसुद्धा देऊ आणि आम्ही पूर्ण सहकार्य करू। ऐसा है कि जब जून 2020 में कोविड की महामारी जग भर में और मुंबई में भी आई, उस टाइम मार्च अप्रैल 2020 में जब ये शुरुआत हुई तब मुंबई में BMC के तहत सिर्फ हमारे पास 4,000 से कम हॉस्पिटल बेड्स उपलब्ध थे, और मुंबई की आबादी जो 1,40,00,000 है वो सरकार के लक्ष्य आया कि ध्यान में आया कि ये बेड्स पर बहुत कम हैं, और अगर हमने इस पर कोई उपाय नहीं किया तो आने वाले टाइम में बहुत सी मौतें हो सकती हैं और बहुत सा ये सिचुएशन आउट ऑफ कंट्रोल जा सकती है। इसलिए राज्य सरकार ने जून महीने में ये आदेश दिए कि जो खुले मैदान हैं वहाँ पर फील्ड हॉस्पिटल बनाए जाएँ, जहाँ ICU भी रहेगा, डायलिसिस बेड्स भी रहेंगे और मैक्सिमम ऑक्सीजनेटेड बेड्स रहेंगे। तो हमने 10 कोविड जम्बो हॉस्पिटल बनाए टप्पे टप्पे से स्टेजेस में, इसमें करीब 15,000 बेड्स और 1,000 से ऊपर ICU बनाया गया। ब्यूरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई।